नमस्कार मित्रांनो, स्टूडेंट सफारी मध्ये मी तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय। आज आपण blogger.com या वेबसाईटवर ब्लॉग कसा तयार करायचा हे पाहणार आहोत। चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरू करूया। सुरुवातीला आपण गुगल क्रोम ब्राउजर ओपन करणार आहोत। त्यासाठी आपण टास्क बारवर असलेल्या गुगल क्रोम ब्राउजरच्या आयकॉनवर क्लिक करणार किंवा डेस्कटॉपवर असणाऱ्या आयकॉनवर डबल क्लिक करून ओपन करणार। तसेच स्टार्ट मेनूमध्ये जाऊन पण आपण गुगल क्रोम ब्राउजर ओपन करू शकतो। या ठिकाणी आपण टास्कबारवर असणाऱ्या गुगल क्रोम आयकॉनवर क्लिक करून गुगल क्रोम ओपन करत आहोत। गुगल क्रोम ओपन केल्यानंतर ॲड्रेस बारवर आपल्याला blogger.com टाईप करायचं आहे। ते टाईप केल्यानंतर कीबोर्डवरून एंटर बटन दाबायचं आहे। थोड्याच वेळात आपल्यासमोर blogger.com ही वेबसाईट ओपन होणार आहे। blogger.com वेबसाईट ओपन झाल्यानंतर ब्लॉग तयार करण्यासाठी आपल्याला आधी आपला अकाउंट साइन इन करावं लागेल। ते साइन इन करण्यासाठी उजव्या साईडला वर साइन इन ची लिंक असणार आहे, त्या लिंकवर क्लिक करायचं आहे। लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या गुगल अकाउंटवरून लॉग इन करायसाठी पेज समोर आलेलं आहे। त्या ठिकाणी आपला ईमेल आय डी आपण टाकणार आहोत किंवा मोबाईल नंबर असेल तर मोबाईल नंबर टाकणार आहोत। ईमेल आय डी टाकून झाल्यानंतर त्याखालील नेक्स्ट या बटणावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्या गुगल अकाउंटचा पासवर्ड आपल्याला या ठिकाणी टाईप करायचा आहे। पासवर्ड टाईप करून झाल्यानंतर नेक्स्ट या बटणावर क्लिक करायचं आहे। थोड्याच वेळात आपल्यासमोर आपला अकाउंट ओपन होणार आहे। या ठिकाणी पहा blogger.com वरील आपला अकाउंट सुरू झालेला आहे। त्या ठिकाणी आपल्यासमोर एक बटन आहे क्रिएट न्यू ब्लॉग, म्हणजेच काय तर नवीन ब्लॉग तयार करणे। त्या बटनवर क्लिक करून आपण नवीन ब्लॉग तयार करू शकतो। बटनवर क्लिक केल्यानंतर नवीन ब्लॉग तयार करण्यासाठी समोर एक छोटा बॉक्स आलेला आहे। त्या बॉक्समध्ये आपण आपल्या ब्लॉगचं टायटल म्हणजेच नाव देऊ शकतो। या ठिकाणी मी आपल्या चॅनलचं नाव देत आहे। त्यानंतर ॲड्रेस, आपल्याला जो ॲड्रेस हवा आहे तो आपण या ठिकाणी देऊ शकतो। या ठिकाणी studentsafari.blogspot.com मी टाकत आहे आणि या ठिकाणी तो चेकिंग करत आहे। चेकिंग झाल्यानंतर हा ॲड्रेस अवेलेबल नाही आहे सांगतोय। तुम्ही आणखीही देऊ शकता, तुम्ही आणखीही सुचून या ठिकाणी टाईप करू शकता। जास्त वेळ जाऊ नये म्हणून मी studentsafari123.blogspot.com हे टाकत आहे। तो त्याने ॲक्सेप्ट केलेला आहे। त्यानंतर खाली थीम दिलेली आहे, ज्याप्रमाणे आपल्याला आपला ब्लॉग ओपन झाल्यानंतर दिसेल हे खाली दिलेलं आहे। त्यातून आपण कोणतीही एक थीम निवडायची आहे ही तुम्ही नंतरही चेंज करू शकता। या ठिकाणी मी ही एक थीम निवडत आहे। ती निवडून झाल्यानंतर क्रिएट ब्लॉग या बटनवर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर थोड्याच वेळात ब्लॉग तयार होणार आहे। आपला ब्लॉग हा सक्सेसफुली तयार झालेला आहे। या ठिकाणी डोमेन नेम म्हणजे विचारत आहे हे ब्लॉग तुम्हाला वेबसाईटमध्ये कन्वर्ट करायचं आहे का, तर आपल्याला त्या ठिकाणी सध्या गरज नाही आहे म्हणून आपण नो थँक्सवर क्लिक करत आहोत। या ठिकाणी आपला नवीन ब्लॉग तयार झालेला आहे, त्यासाठी आपल्या समोर डेमो दाखवत आहे, तो पाहायचा नसेल तर क्लोजवर क्लिक करायचा आहे। त्या ब्लॉगवर दिसणारे पोस्ट म्हणजे आपण जे काही पोस्ट त्या ब्लॉगवर ॲड करणार ते आपण इथून ॲड करू शकतो। या ठिकाणी न्यू पोस्ट या बटणावर क्लिक केल्यानंतर सेम ज्याप्रमाणे ब्लॉग तयार करण्यासाठी आपल्यासमोर फॉर्म आलेला तशाच प्रकारे वेगळा फॉर्म हा पोस्ट टाकण्यासाठी असतो। या ठिकाणी आपण पोस्ट पण तयार करून दाखवत आहोत। मी जास्त काही टाईप करून आपला वेळ वाया घालवत नाही आहे,
टाइप केल्यानंतर या ठिकाणी आपण टाइटल म्हणजेच काय तर आपल्या ब्लॉग मध्ये जो पोस्ट असणार आहे त्याचा हेडलाइन इथे असणार आहे, हेडलाइन म्हणजे हेडिंग इथे असणार आहे आणि त्यामधील इतर माहिती डिस्क्रिप्शन खाली बॉक्स मध्ये असणार आहे। त्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या लिंक, त्यानंतर इमेजेस, व्हिडिओज, स्माइलीज टाकू शकतो आणि सेम मायक्रोसॉफ्ट वर्ड प्रमाणे फॉन्ट वगैरे चेंज करून या ठिकाणी आपण त्या डिस्क्रिप्शनमधील फॉन्टला फॉर्मॅट करू शकतो। त्यानंतर या ठिकाणी बटन्स आहेत, क्लोज बटन म्हणजेच तर हा हे आपण जे काही चालू आहे ते सेव्ह न करता बंद करण्यासाठी क्लोज बटन वापरणार। पोस्ट तयार झाल्यानंतर ती कशी दिसेल हे पाहण्यासाठी प्रिव्ह्यू बटन आहे आणि पब्लिश न करता फक्त साठवून ठेवायचं असेल तर सेव्ह बटनवर क्लिक करणार। सेव्ह झाल्यानंतर ही पोस्ट फक्त आपल्याला दिसेल आणि पब्लिश केल्यानंतर ही पोस्ट सर्वांना दिसेल जो आपल्या ब्लॉगवर येणार। मी या ठिकाणी पब्लिश करत आहे। पब्लिश झाल्यानंतर आपली पहिली पोस्ट या ठिकाणी दिसणार आहे, ती आपण काढून पण टाकू शकतो, पाहू शकतो किंवा एडिटसुद्धा करू शकतो। ती पोस्ट किती जणांनी पाहिली आहे हे आपल्याला यावरला दिसणार आहे। आपण कधी तयार केलेलं आहे ते दिनांक पण या साईटला आहे। ती कोणत्या ॲडमिनने तयार केलेलं आहे त्या ॲडमिनचं नाव किंवा ईमेल आय डी इथे येणार आहे। त्यानंतर समजा आपल्याजवळ आधीच एक ब्लॉग तयार केलेला आहे आणि आपला दुसरा ब्लॉग तयार करायचा आहे, मग आपण आपल्या असणाऱ्या ब्लॉगच्या नावाच्या बाजूला एक बाण आहे त्या बाणावर क्लिक करणार आणि त्या ठिकाणी दुसरा ऑप्शन आहे न्यू ब्लॉग। त्या ब्लॉगवर आपण ह्या ऑप्शनवर आपण क्लिक करून नवीन ब्लॉग तयार करू शकतो। आपला तयार केलेला ब्लॉग पाहायचा असेल तर व्ह्यू ब्लॉग या लिंकवर क्लिक करून दुसऱ्या टॅबमध्ये आपला ब्लॉग ओपन होणार आहे। तो ह्या प्रकारे दिसतोय। आता या ठिकाणी आपण कोणत्याही प्रकारचं इमेजेस वगैरे दिलेलं नाही आहे, त्यामुळे पूर्ण सिम्पलमध्ये हा ब्लॉग आपल्याला दिसतोय। जेव्हा आपण या ठिकाणी इमेज वगैरे टाकणार तेव्हा आपला ब्लॉग हा अट्रॅक्टिव्ह होणार आहे। त्यासाठी आपण आपले कम्प्लीट प्रोफाईल एडिट करू शकतो किंवा थीम्समध्ये जाऊन ब्लॉगचं सेटिंग चेंज करू शकतो। हे तुम्हाला डावीकडे सर्व ऑप्शन्स आहेत, कोणी कमेंट्स केलेल्या आहेत, त्यानंतर पेजेस किती आहेत, पेज कोणत्या ॲड करायचं आहे, थीम सेटिंग ह्या ठिकाणी आपण चेंज करू शकतो। जर तुम्हाला ब्लॉगर डॉट कॉमवरील काहीच माहीत नसेल तर तुम्ही त्याची हेल्प पण घेऊ शकता, तो खाली लिंक दिलेला आहे। लॉग आउट करण्यासाठी आपण पुन्हा उजवीकडे वर आयकॉनवर येणार, त्याच्यावर क्लिक करणार आणि साइन आउट या बटणावर क्लिक करणार। व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद मित्रांनो। जर तुम्हाला आपली व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।